नमस्कार, मी हर्षद वैद्य महा एमटीबीच्या वेब पोर्टलवरती कॅमेरामॅन हर्षद दैभकसह तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपला नवीन उपक्रम स्टार्टअप फर्स्ट, ह्याच्यामध्ये आपण आज आपल्यासोबत आहेत विकास अभ्यंकर सर. त्यांच्या वास्तू एनर्जी या स्टार्टअपबद्दल ते आपल्याशी बोलणार आहेत. वास्तुशास्त्र, त्याच्याबद्दल सायंटिफिक रिझन, सायंटिफिक अप्रोच, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करणार आहेत आणि या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला देणार आहेत. सायंटिफिक अप्रोचबद्दल आपल्याला सांगणार आहेत. तर आपण त्याची मुलाखताला सुरुवात करूया. सर, मला पहिले सांगा की वास्तू एनर्जी ह्या गोष्टी तुमचा स्टार्टअप कन्सेप्टची सुरुवात कधीपासून झाली आणि हा असा आपल्याला स्टार्टअप असा तुम्हाला कधीपासून वाटलं? याची सुरुवात जून 2016 झाली. जून 2016 मी जेव्हा वास्तुशास्त्र आणि पिरामिड वास्तूचं शिकलो, त्यानंतर मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये आधी या रेमेडीज करून घेतल्या आणि मला 4 महिन्यामध्ये एक्सलंट रिझल्ट आले. आणि जेव्हा मी सॅटिस्फाय झालो की बाबा यातनं रिझल्ट येत आहेत, या रिझल्ट ओरिएंटेड रेमेडीज आहेत, त्याच वेळेस मी ठरवलं की आपण आता या क्षेत्रात काम करायचं. मग तेव्हा वास्तू एनर्जीचा जन्म झाला आणि जून 2016 मी वास्तू कन्सल्टंट म्हणून काम करतो आहे. तर ह्याचा पुढचा प्रश्न असा की वास्तू एनर्जी पण जमदा आता हे साधना पाणी इथे मी आलो, तुमच्या वास्तू एनर्जीमध्ये आलो आणि माझ्या घरात प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तर कशा पद्धतीने काम चालतं, कशा पद्धतीने आपण त्यांना कन्सल्ट करतो आणि कशा पद्धतीने लोकांना फायदा त्याचा नक्की होतो का, ह्याच्याबद्दल सांगा. पहिले जेव्हा क्लायंट आमच्याकडे येतात, काही त्यांचे इश्यूज असतील तर ते डिस्कस केले जातात. त्यानंतर त्यांची आम्ही एक वास्तू व्हिजिट प्लॅन करतो. त्यांच्या घरी किंवा त्यांच्या ऑफिस किंवा फॅक्टरीमध्ये जी असेल ती व्हिजिट करतो. व्हिजिटमध्ये आम्ही त्यांचं व्हिजिट ॲनालिसिस करतो आणि त्याच्यामध्ये वास्तूचे जे काही त्यांच्यामधले प्लस पॉईंट्स, पॉझिटिव्ह पॉईंट्स, तसंच निगेटिव्ह पॉईंट्स ज्या त्यांच्या वास्तूमध्ये आहेत ते आम्ही डिस्कस करतो आणि त्यांना ते शेअर करतो की या गोष्टींमुळे हे होते, त्या तुमचे जे इश्यूज तुम्ही फेस करताय त्याला या वास्तूमधल्या गोष्टी कारणीभूत आहेत आणि त्याकरता आपल्याला अशा अशा रेमेडीज कराव्या लागतात आणि त्या केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळतात. तर या सगळ्या ज्या आमच्या रेमेडीज आहेत या सगळ्या सायंटिफिकली प्रूव्हन आहेत आणि आमची जी वास्तू एनर्जीमध्ये जे आम्ही काम करतो त्यामुळे पिरामिड वास्तुशास्त्र जे आहे हे पूर्णपणे कॉम्बिनेशन ऑफ सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी अशा दोन गोष्टींवरच काम करतं. आणि कुठली आम्ही त्यांना जेव्हा रेमेडीज सजेस्ट करतो त्यामध्ये आम्ही सायंटिफिकली ती कशी करेक्ट आहे आणि त्यामुळे तुम्हाला कसा याचा इफेक्ट होऊ शकतो हे आम्ही त्यांना पटवून देतो आणि ते पटल्यानंतरच ते फॅमिली जी आहे किंवा ओनर जो आहे तो फॅक्टरीचा तो पुढे जातो आणि मग पुढे तिथे आम्ही वास्तू इन्स्टॉलेशन विथ रेमेडीज हे काम आम्ही करतो. आणि साधारण हे रेमेडीज केल्यानंतर आम्ही ॲव्हरेज टाईम जो देतो रिझल्ट येण्यासाठी तो 7 ते 8 महिन्याचा असतो, पण काही जणांना 3 महिन्याच्या आतच चांगले सुपिरियर रिझल्ट येऊ शकतात. त्याच्यामध्ये मला 2 प्रश्न सुचत आहेत की एक तर म्हणजे वास्तुशास्त्र किंवा अशा प्रकारचे आपली पुरातन शास्त्र आहेत, ज्योतिषशास्त्र, सगळ्या सगळ्या गोष्टी, ह्याच्याबद्दल लोकांचा अप्रोच हा थोडा वेगळा असतो की थोडंसं म्हणजे त्याबद्दल अंधश्रद्धा वगैरे अशा या कॅटेगरीमध्ये ते बरेच जातात. तर मला हे तुम्हाला विचारावं असं वाटेल की पहिले ह्या गोष्टींमधला सायंटिफिक अप्रोच हा कसा ओळखायचा आणि हे कसा समजावून सांगू शकतो आपण, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या सायंटिफिक अप्रोच वापरून तुम्ही अशा कुठल्या केसेस तुमच्या माहितीत आहेत का, यांना अशा अशा गोष्टी होत्या, ह्यांना मेसेज अशा पद्धतीने त्यांना आम्ही प्रूव्ह करून दाखवलं की अशा पद्धतीने मला प्रॉब्लेम येतोय आणि हे त्यांनी चेंज केलं आणि त्यांना खूप फायदा झाला, अशा पद्धतीने ह्या दोन प्रश्न आहेत. वास्तुशास्त्र ही अतिशय पवित्र संकल्पना आहे आणि आपल्या देशामध्ये तर ही 5000 वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे. त्याच्या आधीपासून पण आहे, पण त्याचा पहिल्यांदा जो उल्लेख झाला तो वेदांमध्ये झाला. आपल्या सर्वांना माहिती आहे की वास्तुशास्त्राचे जे जनक आहेत ते देव विश्वकर्मा आहेत. म्हणजे देवतांची जी भवन उभारणी वगैरे जी असायची ते सगळं देव विश्वकर्मा करायचे. आत्ताचे जे आपण आर्किटेक्ट म्हणू तर त्यावेळचे तसे ते आर्किटेक्ट आणि वास्तुशास्त्राप्रमाणे ते सगळं भवन उभारणी करायचे. याच्यामध्ये सायन्स असं आहे की आपल्या वास्तूचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम असतो. आपल्या बघा, पूर्वीच्या 40 वर्षांपूर्वीपर्यंत तुम्हाला वास्तुशास्त्र तज्ज्ञाची कधी गरज पडली नसेल आपल्या वडिलांना किंवा आपल्या आजोबांना. त्याचं कारण असं होतं की आपल्या पूर्वीच्या ज्या वास्तू होत्या त्या चौकोनी असायच्या किंवा आयताकृती असायच्या. आज आपण फ्लॅट संस्कृतीमध्ये राहतो आणि बिल्डरने जे आपल्याला फ्लॅट्स बांधून दिलेले त्या डिझाईनमध्ये आपण राहतो, त्यामुळे बिल्डर्सची आज सुद्धा चूक नसते कारण त्यांना काही लिमिटेशन्स असतात, काही कन्स्ट्रेंट्स असतात, फिनान्शियली फिजिबल व्हायला पाहिजे तो प्रोजेक्ट आणि त्यामुळे ते कन्स्ट्रक्शनच्या डिझाईन्स तसे झालेले असतात. पण यामध्ये जर आपले डिझाईन जर वास्तुशास्त्रानुसार नसेल तर त्याचा नक्कीच आपल्याला परिणाम होतो. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आग्नेयला किचन पाहिजे, स्वयंपाकघर पाहिजे, पण आग्नेयला जर टॉयलेट आलं तर काय होऊ शकतं? तर त्या अग्नीवर तुम्ही आपण पाणी तर पडतंच आहे, प्लस तिथे टॉयलेट आहे. तर टॉयलेट जर तुमचं अग्नेय दिशेत जर येत असेल तर गुडघ्याखालचे जात त्रास ज्यांना आहेत त्यांनी आपलं आग्नेय दिशा नक्की चेक करावी, त्यांची आग्नेय दिशा नक्कीच दूषित झालेली असते. याप्रमाणे आपण सायंटिफिकली त्यांना सांगू शकतो कारण अशा बऱ्याच फॅमिलीज आहेत
की ज्यांना गुडघ्याचे त्रास आहेत, मग त्या ठिकाणी न जाताही आम्ही त्यांना बोलू शकतो की तुमची आग्नेय दिशा बाबा काय ते टॉयलेट बाथरूम तिथे आहे. आणि ते जेव्हा त्यांना कळतं नाही खरंच आहे बाबा, आणि मग त्यांना पटतं की हे बाबा याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे, सायन्स आहे, आणि मग ते पुढे जाऊन आम्हाला मग रेमेडीजसाठी विचारतात की याच्या रेमेडीज आपल्याला काय करता येतील. तर अशा प्रकारचे आम्ही एक दोन एक्झाम्पल्स देतो तुम्हाला. एक म्हणजे दोन्ही पुण्यातलीच उदाहरणं आहेत. एक वास्तू करेक्शन आम्ही केलं होतं, खालती ग्राउंड फ्लोअरला एक बंगला होता, त्याच्यावरती दोन भावांनी मिळून दोन मजले वाढवले, आणि खालचा फ्लोअर तर त्यांचा व्यवस्थित वास्तूप्रमाणे बांधलेला होता, पूर्वी वडिलांनी बांधला होता कारण तो, आणि जेव्हा मुलांनी बांधला तो आर्किटेक्टच्या डिझाईन आणि याच्याप्रमाणे बांधला, तर त्यामध्ये त्यांच्या वास्तुशास्त्राचे जे प्रिन्सिपल्स होते ते सगळे चुकले होते. चार मुख्य दिशा काय देतात आपल्याला, ऊर्जा देतात, आणि चार उपदिशा आपल्याला काय सांगतात तर तत्व सांभाळा. ही तत्व आणि ऊर्जा सगळ्या त्यांच्या घरामध्ये बिघडलेल्या होत्या वरच्या दोन मजल्यांमध्ये. तर जेव्हा या दोन मजल्यांवर आम्ही त्या दोन्ही भावांच्या घरात आम्ही वास्तू करेक्शन केली आणि पिरामिड वास्तू रेमेडीजने आम्ही पूर्ण त्यांचं घर एनर्जाईज केलं, आणि एनर्जाईज करतो म्हणजे काय करतो, प्रत्येक रूममध्ये एनर्जीचा बॅलन्स वेगवेगळा असतो. तर जेव्हा या आपण एनर्जीज करतो पूर्ण तुमच्या वास्तूमधला एनर्जी बॅलन्स सेम होतो, समतोल होतो. या त्यांच्याकडे रेमेडीज केल्यानंतर त्यांना 3 महिन्यामध्ये सुपिरियर रिझल्ट्स यायला लागले. जो ज्याला बिझनेस मिळत नव्हता असे ते साऊंड रेकॉर्डिंग वगैरे या क्षेत्रातले होते, तर त्यांना बिझनेस अचानक त्यांचा वाढायला लागला. ते केवळ आपण वास्तू करेक्शन केल्यामुळे. त्यानंतर एक सरकारी खात्यामध्ये नोकरीला होते त्यांचे बंधू मोठे, तर त्यांना तिथे खूप त्रास होता आणि त्यांचे प्रमोशन्स पण होत नव्हते, पण 4 ते 5 महिन्यामध्ये त्यांचे तिथलेही प्रॉब्लेम सुटले. आणि त्यांनाही घरामध्ये जी ऊर्जा वाटत नव्हती की पूर्ण डाऊन झालं आहे आता काय करायचं, आपल्याला दुसरा म्हणजे सोर्सच नाही आणि उपाय मिळत नाही, त्यावेळी आम्ही त्यांची वास्तू केली होती आणि त्यानंतर त्यांचं पूर्ण जीवनच बदललं. ओके, एक उदाहरण. आणि दुसरं काम आम्ही असं करतो की वास्तूमध्ये गेलो की आम्ही जिओपॅथिक स्ट्रेस सुद्धा शोधतो. तर जिओपॅथिक स्ट्रेस हा जमिनीखाली असतो आणि त्याच्यावरती आपल्याला जवळ अनेक 300 फुटापर्यंत त्याचा त्रास होऊ शकतो. तर त्यांचा जो फ्लॅट होता तो दुसऱ्या मजल्यावर होता आणि त्यांची बेडरूम पूर्ण जिओपॅथिक स्ट्रेसच्या वर आली होती. म्हणजे बेडरूममध्ये गळ्यापासूनचा पूर्ण खिडकीपर्यंतचा भाग त्या वास्तूचा हा पूर्ण जिओपॅथिक स्ट्रेसच्या वर होता. त्यामुळे असं झालं की ती जी फॅमिली होती ते यजमान जे होते त्यांना असिम्प्टोमॅटिक ॲनिमिया हा आजार झाला की ज्याला केमोथेरपीची ट्रीटमेंट द्यावी लागते. पण जेव्हा आम्ही शोधून काढलं की हे कशामुळे यांना होतं आणि वर्षभरात त्या फॅमिलीचा 15 लाख रुपये खर्च झाला होता. हे प्रत्येकाला शक्य नसतं, त्यांनी केलं कुठून तरी अरेंज करून, पण हे भविष्यात त्यांना काही पॉसिबल नसतं झालं कंटिन्यू करणं, मग त्याच्यावर काहीतरी उपाय करणं गरजेचं होतं. मग त्या ठिकाणी आमचे क्रिस्टॉन पिरामिड्स म्हणून आहेत स्पेशली डिझाईन फॉर जिओपॅथिक स्ट्रेस, ते आम्ही त्या ठिकाणी वापरले आणि 6 महिन्यामध्ये त्यांना अतिशय उत्तम रिझल्ट्स आले. त्यांचा जो 25,000 महिना जो खर्च होता तो पूर्णपणे 5,000 वर आला. ते यातून ते आता पूर्ण बाहेर पडलेले आहेत. अशी ही दोन एक्झाम्पल्स, लाईव्ह एक्झाम्पल्स आम्ही केलेली आहेत. मला याच्यामध्ये अजून एक प्रश्न मला असं विचारायचं वाटतो की आपल्या संपूर्ण वास्तुशास्त्र हे खूप पुरातन शास्त्र आहे, तर अशा पद्धतीचं मी आता आपल्याकडे असे खूप वास्तुशास्त्राचे नमुने पण भरपूर आहेत, तर ह्याच्यामधनं खरंच कशा पद्धतीने लोकांना फरक पडतो? आणि म्हणजे आता समजा तुम्ही सांगितलं की अग्नेय दिशेला अग्नीचीच हे पाहिजे, त्याच्यानंतर अशा पद्धती, तर हे कुठले शास्त्र हे शिकण्यासाठी किंवा अशा पद्धतीचं काय पण ह्या भविष्यात काही ह्याच्यामध्ये लोकांचा अप्रोच कसा बदलतोय किंवा लोकांचा त्याच्याकडे दृष्टिकोन खरंच बदलतो आहे का, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा की लोक आता कसं ह्याच्याकडे कसे बघतात? पूर्वी तुम्ही म्हणताय तसं खरंच होतं की हा विश्वास थोडासा होता लोकांचा, अंधश्रद्धा म्हणून लोक म्हणायचे, पण आता गेल्या 4 ते 5 वर्षात लोकांना हे पटलेलं आहे की वास्तुशास्त्र ही काय अंधश्रद्धा नाही आहे किंवा अविश्वास ते ठेवत नाहीत, हे एक नक्की याच्यामागे काय ते सायन्स आहे. आणि लोक पुढे येऊन आता स्वतःहून त्यासाठी रेमेडीज वगैरे यासाठी विचारत असतात. त्यामुळे याच्यामागे लोकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. आणि वास्तुशास्त्र आपल्याकडे पहिल्यापासून आहे, आपल्याकडे मंदिराचं वास्तुशास्त्र होतं, घराचं होतं, भवनाचं होतं, राजाचं होतं, तर यामागे काहीतरी शास्त्रच होतं. आणि म्हणूनच आपल्या इथे एवढी जी मोठी परंपरा आहे की वास्तुशास्त्र त्यामागे खूप मोठा एक हातभार होता त्यामध्ये. आणि याच्यामध्ये आता आम्ही जेव्हा रेमेडीज सजेस्ट करतो, कधी कधी काही फॅमिलीजला फिनान्शियल कन्स्ट्रेंट्स असतात की त्यांचं बजेटच नसतं, एकदम लोअर मिडल क्लासमध्ये असतात, आणि मग त्या ठिकाणी काय करायचं, मग त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं का, नाही बाबा तुमचं आम्ही काम नाही करत. मग त्यामध्ये पूर्ण काम न करता त्यांना त्यावेळेला कुठली गरजेचं काम करणं महत्त्वाचं आहे, कुठलं वास्तू करेक्शन महत्त्वाचं आहे, तेवढंच फक्त आम्ही त्यांना समजा डोअर क्लोजिंग
चुकीच्या ठिकाणी दरवाजा असेल तर तो आम्ही व्हर्च्युअली बंद करतो आणि एक त्यांना संधी उपलब्ध करून देणारा जो दरवाजा आहे पूर्वेचा किंवा उत्तरेचा तो आम्ही त्या ठिकाणी त्यांना ओपन करून देतो ज्यामुळे त्यांना संधी प्राप्त होतात आणि संधी प्राप्त झाली की ते त्याच्यावर काम करून त्यांच्या व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि याच्या त्यांचा ज्याच्यावर यावर विश्वास बसतो त्यानंतर ते स्वतःहून आमच्याकडे येतात की सर आता आपण पुढच्या ऍडव्हान्स रेमेडीज करूयात. तर यामध्ये पूर्णच तुम्हाला एकदम वास्तू रेमेडीज केल्या पाहिजे असं काही नाही. तुम्ही फेज वाईज सुद्धा ए बी सी असं तुम्ही फर्स्ट फेज सेकंड फेज यामध्ये सुद्धा तुम्ही हे काम करू शकता की ज्यामुळे तुमच्यावर फिनान्शियल बर्डन येणार नाही. तर ह्या आता आपल्या संपूर्ण वास्तुशास्त्राच्या बद्दल आपल्या तुम्ही प्रवासाबद्दल तुम्ही सांगत आहात. तर इंटरव्ह्यू शेवटा शेवटाकडे येताना मला तुम्हाला असं विचारा असा प्रश्न विचारा असं वाटतो की ह्या संपूर्ण शास्त्राबद्दलच्या भविष्याबद्दल शास्त्राबद्दलच्या दृष्टिकोनाच्या भविष्याबद्दल आणि मुळात आत्ताची तरुणाई जी आहे त्यांनी या शास्त्राकडे कसं बघितलं पाहिजे, इनफॅक्ट आपल्या भारतीय पुरातन शास्त्रांकडे कसं बघितलं पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगा. याकरता आम्ही आत्ता कालपासूनच कोचिंग सुरू केलेले आहे. आमची पहिली बॅच 3 विद्यार्थ्यांची कालच सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांकरता मी सांगेन की 9वी ते 12वीमधले विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता आमच्याकडे जे रेमेडीज आहेत ते फक्त वास्तू करेक्शनसाठी नाही आहेत, ते एज्युकेशनसाठी सुद्धा आमच्याकडे पिरामिड्स आहेत किंवा यंत्र आहेत. ते कसे तर स्टडी सीट आहे की ज्याच्यावर बसून मुलाचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढू शकतं किंवा त्याची बैठक वाढू शकते. त्यानंतर त्याला एक एज्युकेशन पिरामिड एक जर दिलं त्यामध्ये त्याचा केलेला अभ्यास एका बैठकीत झाला पाहिजे, केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे आणि लक्षात राहिलेला अभ्यास जो आहे तो त्याचा परीक्षेच्या वेळेला त्याला आठवला पाहिजे. अशा 3 लेअरवर आम्ही 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांकरता जे आम्ही रेमेडी सजेस्ट करतो त्यामध्ये आम्ही 3 लेअरवर काम करतो. आणि जेव्हा ही जी मुलं त्यांना स्वतःहून बघतात त्यांचे पेरेंट्स बघतात की नाही आपल्या मुलाचा परफॉर्मन्स नक्कीच सुधारलेला आहे, त्यामुळे मला वाटतं ही नवीन तरुण पिढी जी आहे ती पण वास्तुशास्त्राकडे किंवा नक्कीच वळेल किंवा त्यांचा विश्वास यावरचा जास्त अधिक वृद्धिंगत होईल. सर तुम्ही एका खूप चांगल्या आपल्या शास्त्राबद्दल चर्चा केली आपण आणि तुम्ही खूप चांगले अनुभव त्यांना आम्हाला सांगितले आणि खूप चांगले एक्सपिरियन्सेस त्या लोकांना पण त्यांचा खूप फायदा झाला असेल तसे चांगले एक्सपिरियन्स पण तुम्ही आम्हाला सांगितले. तर तुम्ही आलात, तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिला, ह्याबद्दल तुमचे महा MTBच्या पूर्ण टीमकडनं मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. महा MTBचे मी खूप खूप आभार मानतो कारण महा MTB स्टार्टअप फर्स्ट हा जो उपक्रम महा MTBने सुरू केलेला आहे यामध्ये जे नवीन व्यावसायिक जे आहेत किंवा नवीन उद्योजक जे आहेत त्यांना एक असं प्रकारचं व्यासपीठ तुम्ही लोकांनी उपलब्ध करून दिलं की ज्यांचा त्यांच्या सर्व्हिसेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात. कारण आज मीडियामध्ये जर एवढा मोठा इंटरव्ह्यू द्यायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती किती खर्च येऊ शकतो मोठ्या प्रमाणात, पण आज महा MTBने आम्हाला या व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे आणि एक 10 मिनिटाचं त्यांनी आमच्यासाठी टाईम स्पेअर केलेला या त्यांच्या मीडिया हाऊस करता याकरता मी महा MTBचे खरोखर धन्यवाद मानतो आणि महा MTBचे स्टार्टअप जे आहे उपक्रम त्याकरता मी शुभेच्छा देतो. असेच नवीन नवीन उपक्रम आम्हाला विश्वास आहे की महा MTB सर्वांसाठी घेऊन येत राहील भविष्यामध्ये सुद्धा. थँक्यू.